कारंजा लाट शहरामध्ये मागच्या वर्षी म्हणजे दोन हजार एकोणीसच्या फेब्रुवारी जे डी शाळा कंकुबाई शाळा व जेशी शाळा शहरातील प्रमुख तीनही शाळांना जोडणारा चौरे लाईन असे संबोधल्या जाणारा हा मार्ग आहे या मार्गाच्या खोदकामाचा उल्लेख खास करावा वाटतो कारण शहराचे ग्रामदैवत श्री गुरु मंदिर संस्थांच्या दोन हजार चे शैलगमन यात्रेच्या चार दिवस आधी हा मार्ग खोदण्यात आला होता ही बातमी विदर्भ न्यूजने त्याच वेळी चालविली त्याचाच हा पहिला व्हिडिओ आहे पण महत्वाचे असे की तब्बल एक वर्ष जाऊन सुद्धा या मार्गाची सध्याची परिस्थिती आपल्याला व्हिडिओमध्ये दिसतच आहे या तीनही शाळा जोडणारा हा मार्ग तब्बल एक वर्षापासून खोदून ठेवण्यात आल्यामुळे विद्यार्थ्यांना होणारा त्रास व श्री गुरु मंदिर संस्थांमध्ये जाण्याकरिता भाविक सुद्धा याच रस्त्याचा वापर करतात त्यामुळे भाविक सुद्धा या नगरपालिकेच्या ढिसाळ कारभारामुळे त्रस्त आहेत या रस्त्याविषयी प्रभागाचे नगरसेवक प्रसन्न पळसकर यांना विचारणा केली असता श्री गुरु मंदिर संस्थांच्या शैलगमन यात्रेच्या अगोदर हा रस्ता पूर्णता नवीन करण्यात येईल असे नगरपालिकेने मला सुद्धा आश्वासन दिले आहे असे मला सुद्धा आश्वासन दिले आहे असे स्पष्टीकरण पळसकर यांनी दिले पण शैलगमन यात्रा होऊन तब्बल तीन दिवस उलटून गेले असताना सुद्धा रस्त्यावर फक्त गिट्टीच पसरलेली दिसत आहे त्यामुळे शहरातील प्रमुख रस्त्यांच्या दुरुस्तीचे भान नगरपालिकेला राहिले नाही की जाणून बुजून नगरपालिका यावर दुर्लक्ष करीत आहे असा आवाज जनतेमधून येत आहे विदर्भ न्यूज साठी कारंजा लाड येथून अक्षय लोटे यांचा खास वृत्तांत